तर मित्रांनो, घाट कोपरवरून आलेला माझा जो भाचा आहे नैतिक शिंदे, त्याला आम्ही प्रेमाने बटुक बोलतो, त्याला मी आलेलो आहे मॉलमध्ये कपडे घेण्यासाठी, कारण की त्याचा आज बर्थडे होता, त्यामुळे त्याला कपडे घ्यायला मी आलेलो आहे स्वतःहून. वर गेलो होतो कपडे घ्यायला, पण खाली किड्स लोकांचे, म्हणून खाली आलो पुन्हा. आणि त्याला मी त्यासाठी कपडे चूज करत होतो, त्याला विचारत होतो की तुला कुठले कपडे घ्यायचे ते घे बिंदास, तू तुझ्या मर्जीने घे, तुला जे पण कपडे घ्यायचे तुला तुझ्या मर्जीने घ्यायचे आहेत, जे तुला आवडेल ते. आणि मी त्यासाठी चॉईस करत होतो. हे बघ, कुठे घेऊन जात नाही, मी ह्यासाठी ह्याला बोललो की कुठे घेऊन जात नाही, कारण की ह्यानी वेगळे कपडे काढले होते जे त्याला सूट होत नव्हते बरोबर. आणि जे पण कपडे मी काढले होते ते मी ह्याला बोललो की हे बघ हा कसा वाटतोय तुला शर्ट, हा कसा वाटतोय शर्ट. हे बघ, आता आपला बटुक भाऊ पण बोललेला आहे की खूप छान वाटतोय मला हा शर्ट, त्यामुळे त्याला मी चेंज. आणि हे बघ, हा हे मला खूप आवडलं होतं हा शर्ट, पण त्याला नाही आवडलं. तर म्हणजे ठीक आहे, चल त्याला नाही आवडलं तर सोड, पण हा खूप छान वाटत होता शर्ट. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता शर्ट आवडला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि अशा प्रकारे खूप सारे कपडे चेंजिंग केले, चेंजिंग करता करता त्याला तिथेच कुठलेच कपडे पसंत नाही आले. का? कारण की तिथे रेट खूप जास्त होता. आणि मी त्याला बोललो होतो की भाई तुला जे पाहिजे ते घे, तू रेटकडे बघू नको. पण त्याला खरंच कपडे पण पसंत नव्हते. तिकडे दुसरीकडे आलो आम्ही, तिथे पण बघितलं तर त्याला शर्ट्स पाहिजे होते, पण शर्ट्स काय एवढे खास नव्हते. त्याच्यामुळे मी बोललो एक काम कर, भाऊ जे आहेत आपल्या बटूक, आपला गट्टू मंथन, त्याचे पप्पा जे आहेत भाऊजी, त्यांना बोलवून घेतलं आम्ही त्या मॉलमध्ये. आणि भाऊजींना बोललो की भाऊजी एक काम करा, तुम्ही त्याला कुठून तरी कपडे घेऊन या. तर भाऊजी त्याला स्टेशनला घेऊन गेले. तर मित्रांनो, झाली आपली शॉपिंग बटूकसाठी. आणि ह्याचं नाव आहे नैतिक शिंदे, भाचा आहे माझा जो घाटकोपरला राहतो. त्यांची मम्मी आहे, जास्त इथे येत नाही विरारमध्ये, कारण घाटकोपरवरून विरार खूप लांब पडतो म्हणून. आणि जावेची मुलगी आहे शिल्पाताईच्या. तर कोणी स्थळ असं तर सांगू शकता असं काय? ठीक आहे, पंकज करते, हसण्यावारी घेऊ नका, का किंवा हसण्यावारी घ्या. तर बटूकची शॉपिंग बिपिंग करून झालेली आहे, कारण की आम्ही दोन चार ठिकाणी गेलो होतो बटूकला कपडे घ्यायला, पण बटूकला काय पसंत नाही पडत आहे. मग त्याच्यामुळे भाऊजी आपले एकमेव भाऊजी या इथे, दहा ठिकाण दहा या इथे. तर भाऊजी शेवटी घेऊन गेले नैतिकला आणि सुजलला, आणि त्याला दोन शर्ट घेऊन दिले. आणि दोन शर्ट घेऊन दिले त्याला, तर खूप खुश झालाय बटूक. काय बोलतो? दोन शर्ट घेऊन दिले, खूप खुश झालाय. आणि गुगल पे मीच मारला होता भाऊजी, लगेच भाऊजी लगेच फुटेज तेच बोलणार. भाऊजी असा कसा शर्ट घेतला, तुटला का बटन? चांगले. ठीक आहे, मला वाटलं बटन तुटलेलं भाऊजी घेऊन आले. पैसे यांनी दिलेले, मी गाडी घ्यायला गेलेलो, तर कारण की भाऊजी 1500 कपडे होती तिथे आधारात. बरोबर बोलला रे तू. पण भाऊजींना ह्याच्यासाठी मी पाठवलं ह्याच्या बरोबर, कारण भाऊजींना भाव ताव करता येतो. तर हे ताऊजी नाही भाऊजी. तर चला बर्थडेला सुरुवात करू आपण, आणि दोन शब्द बघू नैतिक भाऊ काय बोलते. काय बोलतो तू? दोन शब्द काय नाही राहू देडायचे. काय ठीक आहे, चल रडायचे कार्यक्रम नाही पाहिजे आपल्याला इथे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा गाई वेदांतला झालेली दिसते बच्चाला. बच्चा फुल टेन्शन मध्ये आहे ना मॅडम? तर इथे सगळ्यांची उपस्थिती आहे बर्थडेच्या दिवशी, तिथे सगळ्या आया बाया आलेल्या आहेत. आई आणि बाई, आई आणि बाई आहे, कारण की आई यांना बाई बोलते हो बाय असं म्हणून. आणि प्रतिभा अशी उभी आहे जसं की आणि संध्याकाळी पण तिकडे एकदम क्लोजअप मध्ये एकटीच फोटो काढत उभी होती बिचारी, तिला पण फोटो. ठीक आहे, गट्टू आपला लपतोय, गट्टू दाखव गोलमटोल चेहरा. वा 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 वा.
चला आता घाई न करता घाट कोपरला आता वॅकेशन चालू आहे म्हणून तो आलाय.